नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. बुधवारी दिनांक 24 मार्च 2021 रोजी तब्बल 25 गावे आणि 3 पालिकांमध्ये 93 कोरोना रुग्ण मिळाले आहेत. धक्कादायक म्हणजे खेड तालुक्यात 60 वर्षीय महिलेचा पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मंगळवारी दिनांक 23 मार्च 2021 रोजी मृत्यू झाला आहे. याशिवाय आणखी एका महिलेचा कोरोनाने चाकण ग्रामीण रुग्णालयामध्ये आज म्हणजेच मंगळवारी मृत्यू झाल्याची एक धक्कादायक बाब समोर आली आहे. चाकण शहरातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललेली दिसून येते. बुधवारी 24 मार्च रोजी चाकण मार्केटमध्ये आणखी कोरोना रुग्ण मिळून आले. खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 12,344 झाला आहे. यापैकी 11,581 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी दिवसभरात 97 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर सद्यस्थितीत 555 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा एका मृत्यूने 208 इतका झाला आहे. 24 मार्च रोजी सायंकाळी 5 पर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये 62 रुग्ण, चाकणमध्ये 19 रुग्ण, आळंदीमध्ये 5 रुग्ण आणि राजगुरुनगरमध्ये 7 रुग्ण असे एकूण 93 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे. खेड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे: हेदरुज या ठिकाणी 1, चिंबळी या ठिकाणी 1, कडाचीवाडी या ठिकाणी 1, खराबवाडी या ठिकाणी 6, कुरुळी या ठिकाणी 1, मेदनकरवाडी या ठिकाणी 9, महाळुंगे या ठिकाणी 8, मोई या ठिकाणी 1, नाणेकरवाडी या ठिकाणी 3, निघोजे या ठिकाणी 2, सावरदरी या ठिकाणी 1, अहिरे या ठिकाणी 1, पाईट या ठिकाणी 3, धोरे भांबूरवाडी या ठिकाणी 1, होलेवाडी या ठिकाणी 1, पिंपरी बुद्रुक या ठिकाणी 1, राक्षेवाडी या ठिकाणी 1, शिरोली या ठिकाणी 1, वाकी बुद्रुक या ठिकाणी 1, झरोली खुर्द या ठिकाणी 1, धानोरे या ठिकाणी 1, रासे या ठिकाणी 6, साबळेवाडी या ठिकाणी 4, सोळू या ठिकाणी 1, वडगाव घेणंद या ठिकाणी 5 असे ग्रामीण भागातील रुग्ण मिळाले आहेत. खेड प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार चाकणमध्ये 19 रुग्ण मिळाले आहेत. चाकण पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार 17 रुग्ण मिळाले असून ते पुढील भागातील आहेत: आंबेठाण रोड या ठिकाणी 6, धाडगेमळा या ठिकाणी 1, पुणे नाशिक हायवे या ठिकाणी 4, एकतानगर या ठिकाणी 1, बलुत आळी या ठिकाणी 1, राणूबाई मळा या ठिकाणी 3 आणि शिक्रापूर रोड या ठिकाणी 1. दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे चाकण ग्रामीण रुग्णालयामध्ये आज एका गंभीर आजारी असलेल्या ज्येष्ठ महिलेला उपचारासाठी आणण्यात आलं, मात्र त्यांचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला असून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत प्रशासनाने मात्र याबाबतची माहिती उघड करता येणार नसल्याचं सांगितलं. एकूणच खेड तालुक्यातील स्थिती आता चिंताजनक बनत चालली आहे. नागरिक आणि प्रशासन याबाबत अजूनही गंभीर नसल्याचं चित्र या संपूर्ण भागामध्ये पाहावयास मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, खेड, पुणे. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.